तर लखीमपूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्र बंदची आज हाक दिली. मात्र या बंदसाठी आघाडीचे नेते दादागिरीची भाषा करू लागलेत. या बंदमध्ये सहभागी व्हा नाही तर नुकसानीला तुम्हीच जबाबदार आहात अशी धमकी स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांना दिली आहे. काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी व्यापाऱ्यांना ही धमकी दिली आहे. सत्ताधारी पक्षाचेच लोक जर व्यापाऱ्यांना अशा प्रकारे धमकी देऊ लागले तर पोलीस त्यांना आवरणार का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय. आम्हाला बंद शांततेत पाहिजे म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतो, उद्या कृपया दुकान बंद ठेवा. संपूर्ण भारत बंदचं आवाहन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली देखील आम्ही बंदचं आवाहन केलं. कृपया तुम्ही उद्या दुकान चालू ठेवू नये, त्याचं होणारं नुकसान तुमचंच होणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो उद्या संपूर्ण महाराष्ट्रात बंद पडेल तसं कल्याण डोंबिवली पण करेल. विनंती आपल्याला आज करून की आपण या बंदमध्ये सहभागी व्हा. मला माहिती ठेवण्यात येऊ शकते. मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकासामध्ये व्यावसायिक आणि रहिवासी यांचं पुनर्वसन हे एकाच इमारतीमध्ये करावं अशी मागणी नायगावमधल्या रहिवाशांनी केली आहे. आणि या मागणीसाठी नायगाव बीडीडी चाळीतल्या नागरिकांनी पोस्टरबाजी केली. सरकारनं या मागणीची दखल घ्यावी अन्यथा न्यायालयामध्ये दाद मागू असा इशारा त्यांनी दिलाय. लवकरच पुणे शहरातल्या गुंठेवारीबाबत निर्णय घेणार असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये सांगितलं. आणि यासाठी आयुक्तांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ असं शिंदे म्हणाले. तर गुंठेवारीची अडचण नक्की दूर केली जाईल अशी हमी त्यांनी दिली आहे. पुणे शहरातल्या काही उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसला. पुणे शहरामध्ये पावसाचे ढग दाटून आलेले पाहायला मिळाले. मागचे 4 ते 5 दिवसांपासून पुण्यामध्ये संध्याकाळनंतर पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते. विशेषतः कात्रज, आंबेगाव, जांभुळवाडी, नरे या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. बारामतीसह परिसरामध्ये पावसानं सलग 5व्या दिवशी दमदार हजेरी लावली. सुमारे तासभर अधिक काळ हा पाऊस पडत होता आणि या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्ग आनंदित झाला. या पावसानं रब्बीच्या पेरण्यांची लगबग सुरू होताना दिसते. परतीच्या पावसानं लोणावळा आणि कार्ला परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. त्यामुळे जुन्या पुणे मुंबई रोडवरच्या वाहतूक मंदावली होती. आधीच कार्ला एकविरा गडावर जाण्यासाठी लोणावळा परिसरामध्ये वाहनांची संख्या वाढली होती, त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आणि पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस बरसला. 8 तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. तुळजापूरमध्ये पाऊस पडला. पावसानं तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचे हाल झाले. रविवार होता, त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची विशेष मोठी गर्दी होती आणि त्यामध्ये पाऊस आल्यानं भाविकांचा चांगलाच खोळंबा झाला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे